राज्य परिवहन मंडळाच्या पनवेल येथील बस आगाराच्या नूतनीकरणाच्या कामाला लवकरात लवकर, लवकर सुरुवात करावी अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली असून काम सुरू न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी नामदार अनिल परब यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राज्य परिवहन मंडळाच्या अतिशय महत्त्वाचे मानले जाणारे पनवेल येथील बस आगाराच्या नूतनीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून बराच कालावधी होऊन अद्यापपर्यंत कामाला सुरुवात झालेली नाही अतिशय दयनीय अवस्थेत असलेल्या पनवेल बस आगार अनेक प्राथमिक पायाभूत सुविधांपासून वंचित असल्यानं प्रवाशांना आणि अने नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरं जावं लागत आहे कोविड नाईन्टीनच्या पूर्वी तसेच कोविड नाईन्टीनच्या काळात जवळपास दोन वर्षे बस आगाराच्या नूतनीकरणाचं काम सुरू होऊ शकलं नाही ही, ही वस्तुस्थिती आहे मात्र सद्यस्थितीत सर्वच व्यवहार आणि विकास कामं सुरू असून पनवेल बस आगाराच्या नूतनीकरणाचं काम सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे बस आगाराच्या नूतनीकरणाच्या कामासंदर्भात लोकप्रतिनिधी म्हणून मी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करूनसुद्धा संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे बस आगाराचे नूतनीकरणाचे काम अद्यापही प्रलंबित आहे नागरिकांची आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता पनवेल बस आगाराच्या नूतनीकरणाचं काम लवकरात लवकर सुरू करावं अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यास आपण भाग पाडाल आणि सदर आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीत प्रशासन जबाबदार असेल असंही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केलं आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हा टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट